सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक विमा संदर्भात जी घोषणा केली ती प्रधानमंत्री पीक विमा नसून कॉर्पोरेट कंपनी पीक विमा योजना झाली अशी टीका स्वाभिमानीच्या पूजा मोरे यांनी केली आहे. मोदी सरकार 2019 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असं सांगत होतं, मात्र नेहमीप्रमाणे यावर तारीख पे तारीख सुरू असल्यानं उत्पन्न काही वाढलेलं नाही असंही त्या म्हणाल्या. माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल जे बजेट सादर केलं, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं नाही तर देशातील शेतकऱ्यांचं लक्ष या बजेटकडे लागलेलं होतं. परंतु हे बजेट ऐकल्यानंतर शेतकऱ्यांची घोर निराशा झालेली आहे, कारण की या बजेटच्या माध्यमातून मोदी सरकारनं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. कारण की आज शेतकरी अडचणीमध्ये असताना त्याला खऱ्या अर्थानं पाण्याचं नियोजन करणं खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं होतं. मोदी सरकारनं या बजेटमध्ये जर नदीजोड प्रकल्पाला पैसे दिले असते तर खऱ्या अर्थानं शेतकरी सुजलाम सुफलाम झाला असता. ते बाजूला ठेवून कृषी पंपासाठी त्यांनी जे पैसे दिलेले आहेत, आज जर पाणीच नसेल तर त्या कृषी पंपाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या घरापर्यंत शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ते पाणी पोहोचणार आहे का नाही. खऱ्या अर्थानं हा शेतकरी सुजलाम सुफलाम करायचा असेल तर त्याला पहिले दुष्काळातून बाहेर काढावं लागणार आहे. त्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याची व्यवस्था मोदी सरकारनं करणं गरजेचं आहे. म्हणून अशा निष्फळ ठरणाऱ्या योजना या योजनेच्या माध्यमातून बजेट सादर केलेलं आहे, याचा शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही आहे. दुसरीकडे पीक विम्याच्या संदर्भामधील या सरकारनं जी घोषणा केलेली आहे, खऱ्या अर्थानं मला असं वाटतं ही प्रधानमंत्री पीक विमा योजना नसून आता ही प्रधानमंत्री कॉर्पोरेट कंपनी कल्याण योजना झाली आहे की काय असं मला वाटतंय. कारण की याचा लाभ शेतकऱ्यांना तर भेटतच नाहीये, परंतु याच्या माध्यमातून सरकारचे पैसे लाटून गब्बर झालेल्या कंपन्या आज देशभरामध्ये आहेत, परंतु याच्यामधून शेतकऱ्यांचं भलं होताना दिसत नाही आहे. म्हणून ही प्रधानमंत्री पीक विमा योजना नसून ही कॉर्पोरेट कंपनी कल्याण योजना झालेली आहे. आणि ह्या बजेटमध्ये मोदी सरकारनं जे दीडपत उत्पन्न आमचं ते करणार होते त्या संदर्भामधली कोणतीही मोठी घोषणा केलेली नाही आहे. ते 2014 सांगत होते की शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही 2019 पर्यंत दुप्पट करू, पण तारीख पे तारीख असं म्हणत आता 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल असं सांगितलंय. आमच्या उत्पादनाच्या बाबतीत शेतकरी हा कायम पुढे राहिलाय. तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी हा उत्पादन डबल घेऊ लागला, परंतु त्याचं उत्पन्न दुप्पट होत नाहीये. म्हणून मोदी सरकारनं आज जर निर्णय घेतला तर ते उत्पन्न दुप्पट आजच होऊ शकतं, त्यासाठी 2020 वाट पाहण्याची गरज नाही. म्हणून खऱ्या अर्थानं हा अर्थसंकल्प म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प. श्रीधर वाळवंटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, हिंगोली.